होळी साजरी झाली आज धुळवडीच्या आणि धुळवडीच्या मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना ही होळी धुळवड सुखाची समृद्धीची आणि विविध रंगांनी न्हाऊन जाणारी खरं म्हणजे आज आणि या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती संकट अरिष्ट सगळी जळून खाक हो, या राज्यातल्या जनतेला चांगले दिवस सुखाचे समाधानाचे येऊ दे, या बळीराजाच्या वरती सगळी संकट दूर होऊ दे आणि या राज्यातला प्रत्येक घटक शेतकरी असेल, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण, ज्येष्ठ, सर्व समाजातले घटक या सगळ्यांना या होळीनिमित्त मी शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनामध्ये देखील बदल घडू द्या, त्यांचं जीवन सुखाचं समाधानाचं होऊ द्या. त्याच प्रकारचं राज्य सरकारचं काम सुरू आहे. राज्य सरकार अनेक निर्णय या सर्वसामान्यांच्या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये घेतलेले आहेत. राज्य आणि केंद्र सरकार देखील आदरणीय मोदी साहेबांनी देखील या देशासाठी 10 वर्षात न भूतो न भविष्यत असं काम केलंय आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करतोय डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ही होळी अतिशय पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उजळण करा, केमिकलचा वापर न करता या ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उजळण जशी आपण होळीत करतो, धुळवडीत करतो, तशीच आपल्या नागरिकांच्या जीवनामध्ये देखील आनंदाच्या रंगांची उजळण होऊ दे अशा मनापासून. आज राजकारण नको, आज फक्त होळी आणि आनंद साजरा करूया आपण. आज सगळे या होळीमध्ये धुळवडीमध्ये मित्रही गळा भेट करतात आणि शत्रूही गळा भेट करतात, त्यामुळे आज राजकारण विरहित होळी आपण साजरी करूया. वरती नको डोळे